आदिवासी कोळी समाज बांधवांकडून मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा येथे रास्ता रोको। आदिवासी कोळी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मुक्ताईनगर तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी पूर्णाड फाटा या ठिकाणी टायर पेटवून रास्ता रोको केलाय। काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहावयास मिळालं। आदिवासी कोळी समाज बांधवांकडून सरकारच्या विरोधात या ठिकाणी तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली। या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी देखील या ठिकाणी झाली होती। आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढचे आंदोलन दगड मारो आणि पूर्णात पुलावरून नदीत उडी मारो आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी उमेश कोळी, जळगाव। अनेक प्रकारचे निवेदन यापूर्वी अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे। जातीचे जमातीचे सर्टिफिकेट सुलभ रीतीने प्रांत अधिकाऱ्यांकडून मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी उपोषण सुरू आहे। दुसरा आमचा प्रश्न आहे की व्हॅलिडिटी करत असताना नंदुरबारला नाशिकला धुळ्याला आम्हाला इथून चक्रा माराव्या लागतात। धुळे आणि जळगावचं जे कार्यालय आहे ते जळगावला स्थापित करावं अशा प्रकारची मागणी आहे। समाजातल्या होतकरू तरुणांना बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाची स्थापना शासनाच्या वतीने करावी अशी मागणी आहे। आणि सुलभरित्या हे सर्टिफिकेट समाजाला दिले गेले पाहिजे अशा प्रकारच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसापासून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। खरं म्हणजे या उपोषणाला 15 दिवस झालेले आहे, अजूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जनभावना प्रक्षोभक झालेला आहे। म्हणून आज रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे आणि या रस्ता रोकोच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने आमच्या या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करावं अशी विनंती या शासनाला आम्ही या ठिकाणी करतो आहे।